मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सायली अर्जुनला म्हणते तुम्ही ऑफिसला निघालात पण अर्जुन म्हणतो हो निघालो आहे त्यावरती सायली म्हणते अहो तुम्ही जर असा नाश्ता रोज रोज नाही करून गेलात तर तब्येतीवर त्याचा परिणाम होईल आणि तुमची ही जी काही केस आहे ना ती पाच मिनटं थांबूच शकते जर जेवणाकडे दुर्लक्ष केलं नाश्त्याकडे दुर्लक्ष केलं तर मग तब्येतीवर त्याचा परिणाम होईल अर्जुन म्हणतो माझ्या तब्येतीची तुम्ही का काळजी करता एवढी आणि जर ती केस मधुभ असेल तर त्यावरती सायली म्हणते कोणतीही केस असो तुम्ही नाश्ता करूनच जायचं मला माहिती आहे तुमच्यासाठी तुमचं काम सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे परंतु तुम्ही जर असं तब्येतीकडे दुर्लक्ष केलं तर आजारी पडाल त्यावरती अर्जुन म्हणतो तुम्हाला काय करायचं आहे मिसेस सायली सारख्या आपला बायकोला लेक्चर देत असता सकाळी सकाळी डोक्याला नुसती कटकट कटकट -कट सायली म्हणते मी आपलं सहज म्हणून गेले अहो मला ही काळजी वाटते ना तुमची अर्जुन म्हणतो काळजी करायची काही गरज नाही हो तुमच्या बायकांचं ना असंच असतं मिसेस सायली कारण बायकांना वाटतं आपला नवराज जेवण करून गेला नाही पण जेव्हा नवऱ्यांना भूक लागते ना तेव्हा ते एखाद्या रेस्टॉरंटमध्ये चांगल्यापैकी मेन्यू खात असतात एका मात्र दिवसभर आपला विचार करत राहता माझा नवराज जेवला नाही नाश्ता करून गेला नाही सायली म्हणते तुम्हाला जे करायचं आहे ना ते करा त्यानंतर तो म्हणतो माझं लेट आणि रुमाल द्या सायली म्हणते मला ना तुमचं कळतच नाही एखाद्या दिवशी गोष्ट हातात दिली तर तर ती तुम्हाला नको असते आणि आज नाही दिली तर ती तुम्हाला हवी अस म्हणून ती रुमाल आणि पाकिट त्याच्या हातात द्यायला लागते अर्जुन म्हणतो खाली येऊन द्या असं म्हणून तो पुढे जातो सायली म्हणते यांच्या डोक्यात आता काय आहे ना समजतच नाही तर इकडे पूर्णाजी आणि अस्मिता ह्या शॉपिंगबद्दल बोलत असतात तर अर्जुन तेथे येतो आणि आपल्या बॅगमध्ये काहीतरी शोधण्याचं नाटक करतो पूर्णाजी त्याच्याकडे बघतच राहतात तेवढ्यातच सायली तेथे येते आणि अहो अहो असं लहान आवाजात बोलू लागते त्यावरती अर्जुन तिच्याकडे लक्षच देत नाही त्यानंतर पूर्णाजी म्हणतात बापरे म्हणजे तुला नवऱ्याला हे दाखवून द्यायचं आहे का आम्ही तुला काही खायला प्यायला देत नाही म्हणून त्यावरती अर्जुन पाठीमागे पाहतो आणि म्हणतो बायको तू आलीस का अगं ये ना पुढे टायलीला म्हणतो अगं एवढ्या लहान आवाजात का बोलते रोज जसं मला प्रेमाने ओरडतेस ना त्या आवाजात बोल ना तू माझ्याबरोबर आणि पूर्ण आजींनाही त्याच आवाजात ठणकावून सांग की तुम्ही जरी मला जेवायला दिलं नाही खायला प्यायला दिलं नाही तरी माझा नवरा रोज रात्री येताना मला कप केक सांगतो पूर्णाजी डोळे वटारून त्याच्याकडे बघू लागतात त्यानंतर तो पुन्हा विचारतो बायको मी तुला वरच बाय म्हणालो होतो तू खाली का आलीस माझ्याशिवाय करमत नाही ना मी संध्याकाळी ऑफिसवरून लवकर घरी येतो तू नको काळजी करूस असं म्हणून तो जायला निघतो आणि पुन्हा थांबतो त्याला असं वाटत असतं की सायलीने थांबावं माल व पाकिट माझ्याकडे द्यावं पण सायली, सायली काहीच बोलत नाही अर्जुन पाठीमागे वळून पाहतो आणि सायलीला म्हणतो अच्छा म्हणजे तू मला हे वायलेट आणि रुमाल द्यायला आलीस का दे मग आता ती द्यायला लागते अर्जुन म्हणतो सो स्वीट ऑफ यू असं म्हणून तो तिला खाली जमिनीवर ते दोन्ही गोष्टी ठेवायला सांगतो कुणाला काहीच समजत नाही नक्की अर्जुनचं काय चाललंय तेव्हा कल्पना विचारते अरे अर्जुन हे असं खालती का ठेवायला सांगितलंस तू त्यावरती अर्जुन म्हणतो मम्मा तू पण विसरलीस का ग तुला माहिती ना गुरुजींनी काय सांगितलंय की जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत बायकोला स्पर्श करायचा नाही ते एन टी पी चांगलंच फॉलो केलंय त्यावरती एन टी पी म्हणजे काय असं अस्मिता विचारते अर्जुन म्हणतो नो टच पॉलिसी असं एन टी पी असं म्हणतात तर अस्मिता हसू लागते असं म्हणून तो रुमाल आणि पाकिट घेतो आणि आजीला म्हणतो पाहिलं ना आम्ही दोघांनी चांगलंच लक्षात ठेवलंय टी पी त्यामुळे आम्ही दोघे एकमेकांना स्पर्श देखील करणार नाही बाय पूर्णाजी असं म्हणून तो पुन्हा सायलीच्या खांद्याला पकडायला जातो आणि तिला मिठी मारणार असतो तो पुन्हा एन टी पी असं म्हणतो आणि सायलीला प्लँकिस करून तेथून जातो तेव्हा ते, ते पाहून कल्पना खूप हसते तर अस्मिता आणि पूर्णाजी या दोघीही सायलीकडे रागात बघतात तर अर्जुन तिथून गेल्यानंतर इकडे अस्मिता पूर्ण आजीला म्हणते सायली पण तशी आहे ना एनटी पी नको तिथे पुढे पुढे अस्मिताच्या ह्या टोमण्यांकडे सायली दुर्लक्ष करते आणि किचनमध्ये जाते कल्पना म्हणते की सायली अस्मिता जे काही बोलली ना तिच्याकडे तू दुर्लक्षच कर हा सायली म्हणते हो ठीक आहे आई त्यानंतर ती पाहते तर नाश्ता खूप उरलेला असतो त्यामुळे ती विचारते यांनी पण नाश्ता केला नाही बाबांनी पण नाही केला का कल्पना म्हणते अगं त्यांना आज ऑफिसला लवकर जायचं होतं मग महत्वाचं कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं होतं ना आणि ते साईन झाल्याशिवाय ते काही खाणार पिणार नाही असं त्यांनी ठरवलंय सायली म्हणते बरं ठीक आहे मी पटकन जेवण बनवते मग बाबांच्या ऑफिसमध्ये डबा पाठवतो त्यानंतर इकडे प्रिया आणि नागराजने एक प्लॅन केलेला असतो प्रिया म्हणत असते मी कसं जाऊ बाबांबरोबर असं बोलायला तेवढ्यात असते ते, थे थे। ते सुमन येते तेव्हा सुमन म्हणते मलाही भाऊजींबरोबर बोलायचंय तू चला आतमध्ये आपण दोघीही बोलूयात रविराजकडे त्या दोघीही जातात तेव्हा अगोदर कोण बोलणार या विषयावर त्या दोघींचं डिस्कस चालू असतं रविराज म्हणतो तन्वी तू अगोदर बोल तेव्हा लगेच प्रिया ही रडण्याचं नाटक करते आणि म्हणते काल रात्रीपासून मला झोपच नाही आली बाबा सायलीने मी माझ्या सुखाच्या आड आली आहे माझ्या अर्जुनला माझ्यापासून तिने हिरावलं अहो काल तुम्ही ज्या प्रकारे इमोशनल होऊन तिच्याबरोबर बोललात ना तेव्हा क्षणी मला असं वाटलं की ती तुम्हालाही हिरावून घेते की काय माझ्यापासून रविराज म्हणतो हो मला माहिती आहे बाळा मी इमोशनल झालो पण ते कारण वेगळं होतं तेव्हा सुमन पण भाऊक होते लगेच प्रियाच्या बोलण्यात येते आणि प्रियाला पाणी आणण्यासाठी तेथून जाते ते प्रियाची ही जबरदस्त ऍक्टिंग पाहून नागराज म्हणतो बाप रे ही प्रिया कसली हुशार आहे चक्क रविराज किल्ले ताराला गुंडाळायला निघाली किती त्याला तर दुसरीकडे चैतन्य ऑफिसमध्ये येतो तेव्हा तो अगदी नॉर्मल बोलत असतो ते पाहून अर्जुन त्याला विचारतो रात्री तुला खूप ताप आला होता मग आता काय झालं तेव्हा चैतन्य जरा गडबडतो आणि स्वतःला सावरत लगेच अर्जुनला किलाच्या भाषेतच उत्तर देतो त्याच्या भाषेतच सगळं उत्तर देतो आणि म्हणतो की मिलॉर्ड मी रात्री आजारी होतो पण मी माझ्या ओळखीच्या डॉक्टरकडे गेलो आणि मग तेथे त्यांनी मला एक गोळी दिली the तेव्हा अर्जुन विचारतो मी आणि मिसेस सायली जेव्हा तिकडे आलो होतो ना तेव्हा तुझं घर बंद होतं एवढ्या रात्री कोणतं क्लिनिक चालू असतं ती चैतन्य पुन्हा खोटं सांगतो की माझ्या ओळखीचे वकील होते त्यांच्या घरी मी गेलो होतो तेव्हा तो खूप हायपर झालेला असतो तेव्हा अर्जुन म्हणतो अरे मी तुला नॉर्मल प्रश्न विचारला तू एवढा हायपर का झालास तेव्हा चैतन्याला खूप वाईट वाटतं तो मनातल्या मनात विचार करतो मी अर्जुनबरोबर खोटं बोलतोय पण साक्षीबद्दल हे सगळं काही त्याला सांगायला हवं त्यानंतर इकडे प्रिया ही रवीराजचा हात हातात घेते आणि तिच्या डोक्यावर ठेवते ती म्हणते इथून पुढे माझी जागा तुम्ही कधीही सायलीला देणार नाही मला शपथ द्या त्यावरती रविराजचाही तो तो बरं ठीक आहे मी नाही सायलीला हा प्लॅन सक्सेस होतो दुसरीकडे प्रतापच्या ऑफिसमध्ये शहा आलेले असतात ते कॉन्ट्रॅक्ट साईन न करता म्हणतात की आम्हाला जेवण आहे पण आम्ही घरचंच जेवण जेवतो आम्ही एक बंगलो बुक केलाय तेथे एक कुक आहे आम्ही बाहेरचं कधीही जेवण करत नाही ते बनवतील आमच्यासाठी मनातल्या मनात लगेच प्रथा विचार करू लागतो की आता काय करायचं कारण यांना तर घरचंच जेवण लागतंय तो खूप प्रयत्न करतो की बाहेर गेल्यानंतर यांचा विचार बदलल्यानंतर आणि हे कॉन्ट्रॅक्ट हातून गेल्यावर काय होईल माझं तेवढ्यातच तेथे पिऊन येतो पिऊन म्हणतो की घरून डबा आलाय तेव्हा प्रताप खूपच खुश होतो आणि म्हणतो माझी बायको ना उत्तम कुक आहे खूप छान स्वयंपाक बनवते तेव्हा ते, ते दोघेही तेथे जेवण्याचा ठरवतात प्रताप देखील खूप खुश होतो चैतन्य पुन्हा अर्जुनकडे येतो तो, तो एकदम सिरियस असतो तो म्हणतो हरीश शिंदे आणि त्याचा भाचा सेंट्रल रिमांडमध्ये ठेवला होताना ते दोघेही गायब आहेत तेव्हा अर्जुन म्हणतो बाप रे म्हणजे त्या दोघांना कुणीतरी गायब केलं असावं असं मला वाटतंय तेव्हा ते दोघेही त्याबद्दलच डिस्कस करू लागतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये घरातील सगळेजण जेवायला बसलेले असतात शेवग्याच्या शेंगाची आमटी सायलीनी बनवलेली असते अर्जुन म्हणतो बापरे किती छान झाली आहे ही पण जेवण करणारच असतात तेवढ्यातच तो म्हणतो हे जेवण माझ्या बायकोने बनवले पूर्ण आजी आणि डॅडी तुम्ही पण जेवणार आहात का अस्मिताई तू पण तेव्हा सगळेजण तिथून उठून जातात कुणीही जेवण कर करत नाही अर्जुन मात्र जेवणावर ताव मारणार असतो त्यानंतर तो, तो रूममध्ये येतो जेवणाचं ताट घेतो सायली रागातच त्याला म्हणते ही माणसं माझी आहेत माझं हे सासर खरं नसलं तरी पण माझ्या माणसांना त्रास झालेला मला नाही आवडणार अर्जुन सर आणि लहानपणापासूनच तुम्ही असे कोरडे आहात का तेव्हा अर्जुन तिच्याकडे बघतच राहतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब